नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे. महार वतनाची जागा बळकविणाऱ्या त्या तिघांसह नालेगाव तलाठीवर गुन्हे दाखल करा. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन. प्रांताधिकारी यांनी पुन्हा मूळ मालकांचे नाव महार वतनाच्या जागेवर लावण्याचे दिले आदेश. शहराच्या रेल्वे स्टेशन जवळील इंगळेवस्ती गायकेमाळा येथील 1 एकर महार वतनाची जागा हडप करण्याच्या उद्देशाने नालेगाव तलाठी यांना हाताशी धरून 7-12 उतार्यावर नाव लावणाऱ्या त्या तिघांसह नालेगाव तलाठीवर फसवणुकीचा आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. या प्रकरणात प्रांताधिकारी यांनी साळवे कुटुंबियांच्या बाजूने निकाल देत साळवे यांचे नाव पुन्हा त्या महार वतनाच्या जागेवर लावण्याचे आदेश दिले असून यामधील आरोपी मात्र मोकाट सोडण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. रेल्वे स्टेशन जवळील इंगळे वस्ती गायकीमाळा येथे महार वतन इनामी वर्ग 6 हरिभाऊ विठ्ठल साळवे आणि इतर सदाशिव भाऊसाहेब साळवे, सुनील सदाशिव साळवे व इतर यांच्या हक्काची 1 एकर जमिनीवर पोपट लोढा, सुशील ओस्तवाल आणि मनीष चोरडिया यांनी नालेगाव तलाठीत ज्ञानदेव बेलेकर यांना हाताशी धरून साळवे यांचे 7-12 वरील नावे उडवून 29 नोव्हेंबर 2021 रोजी त्यांनी स्वतःची नावे लावून घेतली तर 21-5-62 असा चुकीचा फेर काढला असल्याचे निवेदनात म्हटले आहे. याची माहिती मिळताच साळवे कुटुंबियांनी तहसीलदार नगर यांच्याकडे तक्रार केली होती. सदर विषय तहसीलदार यांनी प्रांत अधिकारी यांच्याकडे वर्ग केला. त्यावर संपूर्ण शहानिशा करून कागदपत्रांची पडताळणी करून 24 नोव्हेंबर 2023 रोजी प्रांताधिकारी यांनी साळवे कुटुंबियांच्या बाजूने निकाल देत साळवे यांच्या नावे पुन्हा लावण्याचे आदेश दिले. मात्र फसवणुकीने स्वतःचे नाव लावणारे त्या तिघांसह नालेगाव तलाठी यांना जबाबदार धरून त्यांच्यावर संगनमताने मागासवर्गीय समाजाची महारवतनाची जमीन फसवणूक करून बळकावण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी संबंधितांवर फसवणुकीचा व ॲट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्याची मागणी रिपाईच्या वतीने करण्यात आली आहे. सदर प्रकरणी कारवाई न झाल्यास रिपाईच्या वतीने उपोषण करण्याचा इशारा देण्यात आलाय. प्रतिनिधी अजहर सय्यद, नगर न्यूज 24, अहमदनगर. पोपट हस्तिमल लोढा, सुशील शिरीष ओस्तवाल, मनीष अशोक चोरडिया, ज्ञानदेव बेलेकर तलाठी नालेगाव, या सर्वांनी संगत मताने महारवतन इनाम वर्ग 6 ची जागा फसवणुकीने यांच्या नावावर करून घेतली. सदर जागा ही नालेगाव मधील साळवे कुटुंबीय यांच्या नावावर आहे. अहमदनगर जिल्हा डिस्ट्रिक्ट कोर्ट साहेबांनी 2011 मध्ये सदर जागा साळवे कुटुंबियांच्या नावावर केली, पण कागदांची हेराफेर करून या सर्वांनी ती जागा लाटू पाण्याचा प्रयत्न केला, बळकवण्याचा प्रयत्न केला. इनाम वर्ग सर्वे नंबर 50-51, 50-33, 51-34, 51-33, 50-34 अशी ही 1 एकर महानगरपालिकेच्या हातीतली 1 एकर जागा यावरील व्यक्तींनी लाटण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यासाठी आज आम्ही SP साहेबांना भेटून निवेदन दिलं. या सर्व व्यक्तींवर फसवणुकीचा व ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा जोपर्यंत दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. येत्या 7 दिवसानंतर आम्ही SP कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहोत. नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.